पण डॉक्टर राजेशसाठी हिमनदीचं हे ठिकाण आनंद देणारं नाही. दरवर्षी हिमनद्यांची वाईट होत चाललेली स्थिती त्यांना अधिक अस्वस्थ करते. दिस ग्लेशियर इज गोइंग बॅकवर्ड. ही हिमनदी मागे सरकते. सॅटेलाईट चित्रांच्या आणि जीपीएसच्या निरीक्षणानं हे सिद्ध झालंय, कारण दरवर्षी आम्ही या ठिकाणी त्याचा अभ्यास करतो. तुम्ही इथं अनेक भेगा पाहू शकता. वर्षभरात मी इथे 2 ते 3 वेळा येतो, पण आता इथल्या भेगा वाढलेल्या दिसत आहेत. थोड्या वेळापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी बर्फ पडताना पाहिला, यावरून हे स्पष्ट होत आहे की हिमनदी मागे सरकते. हिमनदीची रोज पूजा करणाऱ्या इथल्या भक्तांना हा बदल अगदी स्पष्ट जाणवतोय. चट्टाने देख रहे हैं, जो उद्गम स्थान है भागीरथी का, इसके अंदर जो दरार है ये जो देख रहे हैं, ये क्या 2 साल पहले भी ना ना ना, ये बिल्कुल कुछ परिवर्तन है, ऐसा बिल्कुल भी देखने में नहीं आया था जहाँ तक हमको ख्याल आ रहा है. या शास्त्रज्ञांचं काम अजूनही संपलेलं नाही. पुढे भोजबासा इथे आमचं बेस कॅम्प असेल. त्या ठिकाणी शास्त्रज्ञांची हवामान उपकरण आहेत. या लांब आणि त्रासदायक प्रवासानंतर आता आम्ही मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. भोजबासा हवामान केंद्रापर्यंत आम्ही पोहोचलोय. इथल्या उपकरणांचा या शास्त्रज्ञांना फायदा घेता येईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे गंगोत्री हिमनदी वितळतेय याचे पुरावे आता त्यांना मिळू शकतील. आज खूप काम करूनही डॉक्टर प्रकाश आणि राजेश सरळ कामाला लागले. हवामान केंद्रातला डाटा त्यांनी त्यांच्या लॅपटॉप मध्ये डाउनलोड करून घेतला आणि ते निरीक्षणासाठी सज्ज झाले. इफ वी कंटिन्यू टू रेकॉर्ड देम ऑन अ लॉन्ग टर्म बेसिस,